बऱ्याच बार काय होतं ना, सकाळ संध्याकाळ आपण चपात्या बनवत असतो आणि बनवलेल्या चपात्यातल्या सकाळी नाही तर संध्याकाळी दोन चपात्या उरल्याशिवाय राहतच नाहीत. दोन किंवा एक अशी चपाती तर फिक्स उरलेलीच असते. आणि बऱ्याच बार तर एखाद्याला जेवणाचा मूड वगैरे नसला तर खूप साऱ्या चपात्या उरतात. आणि दररोज दररोज एकच रेसिपी खाऊन ती चपात्याचा कंटाळा येतो, तुकडे वगैरे. ते तर आपण करतच असतो, फोडणीची पोळी. तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल मस्त दोन चटपटीत रेसिपी घेऊन आले आहे. ह्या रेसिपी पाहून आणि खाऊन तुम्ही नक्कीच नेहमी चपात्या शिल्लक बनवणार म्हणजे बनवणार. आणि ह्या रेसिपी मुलांना तर खूप जास्त आवडतात. तर मस्त असं आज आपण उरलेल्या चपात्याच्या दोन रेसिपी पाहणार आहोत, ज्या मुलं तर आवडीने खातीलच पण घरातली माणसं देखील आवडीने खातील अशा रेसिपी आहेत. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता जेवढ्या माझ्याकडे शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत तेवढ्या मी इथं घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला ना मध्यम आकारात इथं चपात्या कट करून घ्यायच्यात. मध्यम आकारात म्हणजे चतकोर चतकोर अशी चपाती आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने लहान मोठे पीस किंवा मी डायरेक्ट चतकोर केले आहेत, चतकोरमधलेही दोन पीस तुम्ही इथं करू शकता. तर इथं मी दोन तीन जितके माझ्याकडे चपात्या आहेत तेवढ्या कट करून घेते अगोदर. तर तुम्ही पाहू शकता इथं मी चपात्या कट करून घेतलेल्या आहेत. आणि जोपर्यंत मी चपात्या कट करत होते तोपर्यंत मी इथं ऑइल गरम करायला ठेवलेलं होतं. जे बी आपण कुकिंग ऑइल खातो ते ऑइल गरम करायला ठेवायचं आहे. तर ऑइल मस्त गरम होऊन द्यायचं आहे. आणि गरम झाल्यानंतर गॅसला मेडियमच ठेवायचं आहे. आणि मेडियम गॅसवर आपल्याला ह्या चपात्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी दोनच मिनटात मस्त लालसर रंगावर चपाती तळून होते आणि मस्त कडक होते. जसं आपण पापड तळतो, पापड तळून घेतो ना, बिलकुल पापडासारखी इथं चपाती होते. तर इथं मी सर्व ज्या चपात्या कट करून ठेवलेल्या होत्या त्या सर्व आता तळून घेत आहे. तर इथं मी ना सर्व चपात्या तळून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. तर खूप अशी घाई करायची नाही, मध्यम गॅसवर तळा, नाही तर कडक जास्त तेल गरम केलं तर त्या चपात्या करपात्या. तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त कडक अशा ब्राऊन रंगावर चपात्या तळून झालेल्या आहेत. तर आता मी इथं घेतलेलं आहे ट्रे. आणि ट्रेमध्ये इथं ह्या चपात्याचे पीसेस सेट करत आहे. तर इथं आपली पहिली रेसिपी सुरू आहे. तर दोन पद्धतीने मी इथं चपात्याच्या रेसिप्या बनवणार आहे. तर आता जी बनवत आहे, तर इथं मी बनवत आहे मसाला चपाती. जसा मसाला पापड असतो ना रेस्टॉरंटमध्ये बाहेर हॉटेलमध्ये खायला गेल्या, बिलकुल त्याच्या पद्धतीनेच मी इथं मसाला चपाती बनवणार आहे. इतकी भारी लागती खायला, मुलांना तर इतकी जास्त आवडते. आणि पापडापेक्षा जास्त कुरकुरीत होते. तुम्ही या दोन्ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. तर इथं मी चपातीवर आता बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे, बारीक कट केलेला टोमॅटो घातलेला आहे. तर इथं टोमॅटो आणि कांदा मी व्यवस्थित चपातीवर टाकून घेतलेला आहे. नंतर आपण ह्याच्यावर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया. सोबतच चवीनुसार मीठ टाकून घेऊ वरून. आणि थोडीशी लाल चटणी, म्हणजे जे नॉर्मल आपलं लाल तिखट असतं का, ते टाकून घ्यायचं आहे. आणि हे सर्व जिन्नस आपल्या टाकून झाल्यानंतर तो लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे वरतून. अलगद टाकायचा आहे, खूप जास्त नाही, थोडासाच टाकून घ्यायचा आहे. लिंबाचा रस टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला बारीक शेव टाकायची आहे, जी पापडावर मसाली पापड जेव्हा आपण खायला ऑर्डर करतो त्यावेळेस जी टाकलेली असते का, तीच बारीक शेव टाकून घ्यायची आहे. आता शेवीचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता, जास्त कमी तुम्हाला किती टाकायची आहे. आणि तुम्हाला गॅरंटी देते, मसाला पापड जसा लागतो का, त्याच्यापेक्षाही भारी ही मसाला चपाती लागते. आणि खूप मस्त स्नॅक्स आहे आणि खायला एकदम कुरकुरा लागतो. आणि काहीतरी वेगळं आणि बोर झाल्यावर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. आणि खूप वेळा चपाती आपल्या घरात उरते त्यावेळेस देखील हे ट्राय करू शकता. तर आता आपण पुढची रेसिपी पाहून घेऊया. तर आता इथं मी ताटामध्ये चपाती मांडून घेतलेली आहे. तर चपातीला सगळ्यात अगोदर आपण इथं पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत. तर तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही डायरेक्ट टोमॅटो केचप लावू शकता, पण हे
इथं मी पिझ्झा सॉस आणि टोमॅटो केचप दोन्ही मिक्स लावून घेतलेलं आहे, कारण इथं मी ही पिझ्झा चपाती बनवणार आहे, तरी पूर्ण पिझ्झेसारखी इथं टेस्ट येते. आणि मुलांना तर ही रेसिपी खूप जास्त आवडते. तर इथं टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस मी चपातीला लावून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता चपाती किती कडक झालेली आहे. चपाती तळल्यानंतर खूप कुरकुरी आणि कडक बनते आणि खायला खूप मस्त लागते. तर इथं सॉस लावून घेतल्यानंतर आपण चपातीच्या वरती थोडासा कांदा टाकून घेऊयात. कांदा टाकल्यानंतर इथं आपण टोमॅटो देखील टाकणार आहोत. आता इथं जितक्या घरात जिन्नस होत्या त्याच मी इथं वापरत आहे. तुम्हाला हवं असेल तर शिमला मिरची वगैरे जे तुम्हाला भाज्या आवडतात त्या ह्याच्यात टाकू शकता. इथं मी फक्त कांदा आणि टोमॅटोच वापरत आहे. तर बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी चपातीवर. नंतर आता आपल्याला ना आता ना मी इथं मुलांना खाण्यासाठी बनवत आहे. तर इथं फक्त मी सॉसेस लावलेले आहेत. तुम्हाला चिली फ्लेक्स वगैरे टाकायचं असेल, थोडं तिखट बनवायचं असेल तर टाकून घेऊ शकता. तर सॉसेस आणि कांदा टोमॅटो टाकल्यानंतर इथं मी आपलं प्रोसेस जे चीज असतं ना साधंवालं ते चीज इथं कद्दूकस करून घेतलेलं आहे, वरतून खिसून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोथिंबिरीनी हा पिझ्झा सजवलेला आहे. आणि ही जी रेसिपी आहे ती मुलांना खूप आवडते आणि मोठ्या माणसाला देखील आवडते. माझ्या घरात नेहमीच चपात्या उरल्यानंतर मी ह्या दोन्ही रेसिपी हमेशा ट्राय करत असते. माझ्या मुलांना तर खूप जास्त आवडतात. एक एक जण दोन दोन चपात्या खाऊन घेत शिळ्या या पद्धतीने जर मी त्यांना बनवून दिल्या. तर तुम्हाला कशा वाटल्या या रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायलाही विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.